नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सर्व परीक्षेच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर वर आय बटनमध्ये ते तुम्हाला मिळून जातील तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू इथं तुम्हाला वर एक ॲड दिसत आहे याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर इथं हा जो वर दाखवलेला आहे याच्यावर क्लिक करा ॲड चालली जाईल तर आजचा पहिला प्रश्न आहे अक्षरांची पुढील क्रमणिका वापरून अक्षरसमूह मालिका रचलेली आहे म्हणजे जे तुम्हाला दिसत आहे इथं पी ए टी एन डब्ल्यू जी डब्ल्यू ही जी क्रमणिका दिसत आहे याला वापरून पुढील मालिका तयार केलेली आहे तर त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जा जागी कुठलं अक्षर येईल तर यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जा जागी एक्स व्ही एक्स एस म्हणजेच दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ते येईल त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि ॲन्सर अँड नेक्स्ट क्वेश्चन करा पण समजा जर तुम्ही जे उत्तर दिलं बरो ते बरोबर आहे की चूक आहे ते बघायचं असेल तर तुम्ही आता बघा मी तर दा चुकीच्या ऑप्शनवर दाबून बघू आणि तो ॲन्सर द क्वेश्चन करू त्यानंतर तुम्हाला तुमच्याच पुढे जे बरोबर उत्तर आहे ते दाखवलं जाईल त्यानंतर त्या बरोबर उत्तरावर क्लिक करा आणि अँसर आहे नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक करा त्यानंतरचा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे खालील नावांसाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा पाण्याचा खडखडाट तर विजांचा काय तर विजांचा कडकडाट त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती तर अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती तर या ऑप्शनला सिलेक्ट करू आणि ॲन्सर नेक्स्टवर क्लिक करू त्यानंतरचा प्रश्न विसंगत घटक ओळखा आता जे तुमच्या पुढं चार घटक दिलेले आहे म्हणजे चार इथं अपूर्णांक दिलेले आहे त्यापैकी कोणचा वेगळा अपूर्णांक आहे ते तुम्हाला निवडायचं आहे हे तुम्हाला कसं निवडायचं माहीत नसेल तर अंकिता मॅमची जी गणिताची सिरीज आहे जी आय बटनमध्ये वर तुम्हाला मिळून जाईल ती बघा ते तुम्हाला तिथं कळून जाईल तर याचं उत्तर येते छप्पन बाय चाळीस त्यानंतरचा प्रश्न पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली अशा कोण आहे तर त्या आहे कमला हॅरिस त्यानंतरचा प्रश्न आता तुम्हाला आता इथे तुम्हाला एक अक्षर मालिका दिलेली आहे आणि हो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे प्रश्न कधी ना कधी पोलीस भरतीमध्ये विचारल्या गेलेल्या आहे आणि पुढंसुद्धा विचारल्या ले जातीलच तर हा प्रश्न आहे पाचचा घात तीन गुन्ह्याला दोनचा घात तीन गुन्हेला सातचा घात तीन तर याचं उत्तर किती येईल तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर येईल सत्तरचा घात तीन त्यानंतरचा प्रश्न खाली जोड अक्षरातील योग्य पोट शब्द कोणचा विहार आता वांग विहार हा एक शब्द दिलेला आहे याचा पोट शब्द कुठला आहे तो तुम्हाला शोधायचा आहे तर त्याचं उत्तर येते वाक विहार म्हणजेच दोन नंबरचा आपलं ऑप्शन त्यानंतरचा प्रश्न म्हणजेच आठवा प्रश्न छत्तीसने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती तर छत्तीसने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या ही अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौसष्ट ही आहे त्यानंतरचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत सन म्हणजेच एस यू एन याला सहा दोन चार असे लिहितात तर पी यू एल याला नऊ नऊ शून्य असे लिहितात तर टी ओ वाय याला एक सहा आठ असे लिहितात तर एफ यल वाय याला सांकेतिक भाषेत कसे लिहिले जाईल तर याचं उत्तर येईल सहाशे तीस त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही येत तर खालीलपैकी अकोला हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही येत त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून निवड झाली होती तर सी गोपालचारी यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून निवड झाली होती त्यानंतरचा प्रश्न म्हणजेच बारावा प्रश्न प्रथमेचा जन्म सव्वीस एप्रिल दोन हजार एक रोजी झाला म्हणजेच बुधवारी झाला असेल तर यांचं म्हणणं आहे की सव्वीस एप्रिल दोन हजार एक रोजी जर बुधवार असेल तर दोन मे दोन हजार पाच रोजी कुठला वार येईल तर दोन मे दोन हजार पाच रोजी कुठला वार येईल तर त्या दिवशी येईल रविवार आता हे वाराचे गणितसुद्धा अंकिता मॅमने घेतलेले आहे तर ते तुम्ही मॅथच्या लेक्चरमध्ये जाऊन बघा तर, तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा जर तुम्हाला स्वतः सोडून बघायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन परीक्षा कशी एनरोल करायची हे प्रोसिजर मी आता तुम्हाला सांगतो जेणेकरून सुद्धा तसं जाऊन तिथे एनरोल करू शकाल तर या प्रश्नाचं उत्तर आहे रविवार यासारखे पूर्ण खूप सारे प्रश्न आहेत तिथं टोटल जर तुम्ही बघितले विद्यार्थी मित्रांनो तर इथं दोन ते तीन हजार प्रश्न आहेत ते तुम्ही कधी येऊन सोडू शकता यापैकी मॅक्झिमम प्रश्न तुमच्या परीक्षेला येतीलच तर विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या लिंकवर किंवा गुगलवर टी लर्नर डॉट कॉम सर्च केल्यानंतर तुम्ही या पेजवर येऊन जाल समजा हे पेज तुमच्याकडे ओपन नाही झालं तर इथं तीन लाईन जे दिसतात त्याच्यावर क्लिक करा आणि कोर्सेसवर क्लिक करा तुम्ही या पेजवर येऊन जाल या पेजवर आल्यानंतर इथं महाराष्ट्र पोलीस भरती सराव परीक्षा तलाठी भरती सराव परीक्षा एम पी एस सी व्हिडिओ कोर्स आहे इथं त्यानंतर सामान्य अध्यायनचा कोर्स सा आहे त्यानंतर आणखी एम पी एस सीचा मराठीचा कोर्स आहे यापैकी कुठल्याही याच्यावर क्लिक करू शकता तर त्यापैकी मी महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण सराव परीक्षेवर क्लिक करेल तिथं क्लिक केल्यानंतर माझ्याकडेही संपूर्ण सराव परीक्षेचं पेज ओपन झालेलं तर इथं मला खाली स्क्रोल डाऊन करावं लागेल स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं स्टार्ट कोर्स किंवा इनरोल नावाची निळी बटन येईल जशी इथं निळी बटन दिसते त्याचप्रमाणे इथं इंद्रोल नाव म्हणून निळे बटन, बटन येईल तुम्ही स्टार्ट कोर्स किंवा इंद्रोल नावच्या जे निळी बटन आहे त्याच्यावर क्लिक करा होऊ शकते तुमच्याकडे पण असं नोटिफिकेशन येईल अशी जाहिरात येईल तर इथं जे उजव्या कॉर्नरमध्ये जे तुम्हाला एक्सचं चिन्ह दिसतं आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून ती ॲड चालली जाईल त्यानंतर तुम्हाला इथं साइन इन करायला सांगेल जसं तुम्ही फेसबुकला किंवा कुठेही वेबसाईटला जेव्हा साईन इन करता त्याचप्रमाणे सोपे इथं साईन इन करायचं आहे त्यासाठी ते एकतर तुम्ही क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करू शकता किंवा कंटिन्यू विथ गुगलवर क्लिक करू शकता तर मी इथं कंटिन्यू विथ गुगलवर क्लिक करतो कंटिन्यू विथ गुगल केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे जीमेलचं अकाउंट आहे ते दाखवलं जाईल तर त्यावर क्लिक करा त्यानंतर संपूर्ण प्रोसिजर आपोआप होऊन जाईल होऊ शकते तुम्हाला ते पासवर्ड टाकायला लावाल तर पासवर्ड टाकून द्या तर काही नाही तुमचा पासवर्ड टाकला की तुमची प्रोसिजर कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला जे इथं बॅकची बटन दिसते आहे तिथं तुम्हाला सगळ्या ज्या सगळ्या ज्या टेस्ट सिरीज आहे सगळ्यांचे नाव इथं मिळून जातील तर तुम्हाला यापैकी जी टेस्ट सिरीज सोडवायची आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आपण इथं महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा वीस नंबरची जी, जी शेवटली टेस्ट सिरीज आहे ते सिलेक्ट करू आणि त्यानंतर बघा तुम्ही ही टेस्ट सिरीज आपल्यापुढंच चालू झाली